जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी पोलीस भरती येणारी पोलीस भरती आहे 2022 ची, त्या पोलीस भरतीमध्ये अशा कोणत्या चुका तुम्ही करायच्या नाही आहेत जेणेकरून तुम्हाला सगळी मेहनत तुमची पाण्यामध्ये जाणार, एवढी मेहनत करणार, अभ्यास करणार आणि ते सगळेचे सगळे वाया जाणार अशी कोणत्या चुका तुम्ही करायच्या नाही आहेत त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी बायदास राठोड आपलं सर्वांचं स्वागत करतो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मित्रांनो, फॉर्म भरताना जी तुम्हाला GR दिलेला असतो पोलीस भरतींचा, तो GR संपूर्णपणे तुम्हाला वाचायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या कास्टनुसार किंवा आपण ओपन कास्टमध्ये मोडत असाल तर त्यानुसार आपल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहेत, आपल्या जागा किती आहेत, आपल्या ओपनसाठी जागा आहेत का किंवा महिलांसाठी जागा आहेत का, किंवा तुम्ही जर कास्टमध्ये मोडत असाल तर त्या कास्टवाल्यांसाठी जागा आहेत का, ते सगळं तुम्हाला चेक करायचं आहे। त्याच्यानंतर नवीन GR हा बदल होत असतो तर त्यामध्ये काय वेगळं दिलेलं आहे, डॉक्युमेंट कोणकोणते दिलेले आहेत, कोणत्या तारखेपर्यंतचे डॉक्युमेंट दिलेले आहेत जेणेकरून तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागते। ॲक्च्युली यावर्षी 2019 मुलांनी फॉर्म भरून दिला परंतु नॉन क्रिमिनल काढलं नाही, त्यामुळे त्यांचे भरपूरचे फॉर्म हे रिजेक्ट झालेत। त्याच्यानंतर काही मुलांना माहीत असून देखील किंवा न माहीत नसल्यामुळे किंवा GR न वाचल्यामुळे त्यांनी दोन दोन ठिकाणी, तीन तीन ठिकाणी, चार चार ठिकाणी फॉर्म हे भरून दिलं होतं। ॲक्च्युली किती घटकासाठी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात या संदर्भात सगळं GR माहिती दिलेली असताना माहिती न वाचता दोन दोन ठिकाणी, चार चार ठिकाणी फॉर्म भरला गेला आणि असे हजारो मुलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत। त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या, GR संपूर्ण व्यवस्थित वाचा, त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरला। किंवा जर तुम्हाला GR बद्दल माहिती नसेल, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमचे जे ओळखीचे मित्र असतील, कोणी तुमचे ओळखीचे एखादा टीचर असेल किंवा तुम्ही कोणत्या अकॅडमी जॉईन केली असेल तर त्या अकॅडमीवाल्यांच्या टीचरांना तुम्ही फॉर्म भरताना अवश्य भेटा, त्यांना संपूर्ण माहिती घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही ॲप्लिकेशन करा। आणि ॲप्लिकेशन करताना आपला जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात तो जिल्हा व्यवस्थित निवडून घ्या, त्याच्यात जागा आहे काही कन्फर्म करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा। अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म फिलअप केला तर तुमचे 100% फॉर्म हे अप्रूव्हल होतील आणि तुमचं फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही आणि तुम्हाला पोलीस भरती देता येणार। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्यावरती कोणतीही प्रकारचे केसेस झाल्या नाही पाहिजे, किंवा जर केसेस झाली तर परत पोलीस व्हेरिफिकेशनला अडथळा येतो, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची की आपल्यावरती कोणती केस झाली नाही पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने आपण वागायचं आहे, दुसऱ्यांशी पण आणि इतरांशी पण सौजन्याने आणि प्रेमानेच वागायचं आहे, कारण आपण हे गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करणार आहोत, आपली एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते। त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं 2022 भरतीसाठी, या संदर्भात ऑलरेडी माझे व्हिडिओ बनवून झालेले आहेत। तुम्ही जर ते पाहिला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला 100% सांगेल की तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कशी तुम्ही तयारी कराल जेणेकरून तुमची पहिल्याच अटेम्प्टमध्ये पोलीसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल। ओके मित्रांनो, तसेच मित्रांनो, तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा पोलीस भरतीची तयारी करताना फक्त पोलीस भरतीचीच तयारी नका करू, तर इतर काही गव्हर्नमेंटच्या जागा निघतात, जसे की जिल्हा परिषदमध्ये जागा निघतात, तलाठीच्या निघतात, PSI STIच्या जागा निघतात, ग्रॅज्युएशनवरती, 12वी पासवरती किंवा 12वीनंतर तुमचं जर टायपिंग वगैरे झालं असेल, MSAT वगैरे झालं असेल तर क्लर्कच्या जागा निघतात, तर त्या ठिकाणी पण तुम्ही प्रयत्न करा, प्रयोग करा। आणि त्या अशामुळे काय होतं का, परीक्षा तुम्ही देत राहणार तर तुम्हाला अनुभव येईल आणि परीक्षेची भीती तुमच्या मनातून निघून जाईल, आणि तीच परीक्षेची भीती तुमच्या मनातून निघाल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अडथळा येणार नाही। आणि आपला सराव जास्तीत जास्त तुम्ही चालू करून द्या, अभ्यास चालू करून द्या, लवकरात लवकर 2022 पोलीस भरती होणार आहे। त्या संदर्भात संजय पांडे साहेबांनी आपल्याला अगोदरच सूचना दिलेली आहेत की 2019 भरती प्रक्रिया संपल्यानंतर लगेच नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात ही होणार आहे, त्यामुळे आत्तापासूनच जोरात तयारी करा। आणि हो मित्रांनो, विशेष परत एकदा सांगेल, फॉर्म भरताना काळजी घ्या, नवीन GR आला त्याचंही पण वाचन करा आणि त्याच्यानुसारच फॉर्म भरा।
तसेच मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये अनेक मित्रांचे प्रश्न होते की पहिले मैदानी चाचणी होणार की लेखी परीक्षा होणार. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे संकेत आपल्याला मिळालेले आहेत गव्हर्नमेंटकडून, त्या संकेतानुसार असं निर्देशनात येते की लेखी परीक्षा अगोदर होणार नाही, मैदानी परीक्षा अगोदर होणार आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा ही होणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण मैदानी परीक्षा ही 50 मार्काची होणार आहे की 100 मार्काची होणार आहे त्याबद्दल अजून फायनल निर्णय आलेला नाही आहे. ज्या वेळेस फायनल निर्णय येईल त्यावेळेस आम्ही तुमच्यापर्यंत 100% घेऊन येऊ. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.